फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस स्पेशल आहे माझ्यासाठी. तर आज काय आहे चारवी? मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी. तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. तर रात्री चारवी आणि तिचे पप्पा गेले होते बाजारामध्ये. आम्हाला काही केकचं सामान हवं होतं, परंतु हे रात्री 8:30 गेले, तोपर्यंत बरेचसे शॉप बंद झाले होते, तर त्यांना काही साहित्य घेता आलं नाही. तर आत्ता चारवी आणि मी चालली आहे. तर आता वाजले आहेत 12:30. तर 2 जून आहे, तसंच उद्या 3 जून. तर 3 जूनला काय आहे तर वटपौर्णिमा. तर मला वटपौर्णिमेचं पण काही साहित्य घ्यायचं आहे, तर तेही मी आता घेत आहे. आणि मिस्टरांसाठी मी सरप्राईज गिफ्टही घेणार आहे. तर काय घेणार आहे ते तुम्हाला आल्यानंतर दाखवते. तर आता आम्ही बाजारात जातो. आता आम्ही इथे आलो आहोत, खाली बसलो आहोत, कारण की लाईट गेलेली आहे आणि 2:15 झालेले आहेत. आता उभीला आवाज दिलाय तर ती आम्हाला पाणी घेऊन येत आहे. तर पाणी पितो मस्तपैकी आणि नंतर वर जातो आम्ही. मी पिते घे, तुला प्यायचं ना? पी तू. एक कप मी घेणार आहे व्हिपक्रीम. आणि हा पॅकेट पुन्हा जसं होतं तसं पॅक करून घ्यायचं. असं फ्रीजरमध्ये ठेवायचं. ही ऑनलाईन मागवली होती मशीन मी व्हिपक्रीम फेटण्यासाठी. तर खूप छान लागली मला, साधारण वर्ष होऊन गेलं या मशीनला घेऊन. फास्ट फेटेड आहे, साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात. इथे माझी व्हिपक्रीम फेटून झालेली आहे, पाहू शकता. तर आता मी केक डेकोरेशन करायला घेते. मी इथे 2 थेंब येलो कलर घेतलेला आहे रसमलाईचा रंग येण्यासाठी. हा केकचा स्टँड मी ऑनलाईन मागवला होता, मला हा 300 रुपयाला पडला. मी इथे 1/2 किलो रसमलाई घेतलेली आहे. इथे मी फुलं काढून घेत आहे. चारवी आणि ओवी इथे डेकोरेशन करत आहेत भिंतीवरती बलून लावून. माझी पूर्ण तयारी करून झालेली आहे आणि मिस्टर देखील घरी आलेले आहेत. तर 5-10 मिनिटांमध्ये चारवी ओवीचं देखील इथं डेकोरेशन करून होईल. तर आम्ही आज बाहेर जेवायला जाणार आहोत, घरी जेवण केलेलं नाही आहे आज. तर इथे आता केक कट करू आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर जाऊ. ओवी तर सकाळी लवकरच उठली होती. जर काय काम चाललं काय ग ते भाऊ काय लिहिले काय नाही काय. आज आमची कितवी ॲनिव्हर्सरी आहे तुम्ही हे बोलून बघून सांगा मला कॉमेंट्समध्ये. चारवी ओवीने काय गिफ्ट बनवले ते बघू शकता. इथे ओवीने बनवलेला गिफ्ट आहे, हॅपी ॲनिव्हर्सरी मॉम अँड डॅड. वा छान, हा चारवीने बनवला आहे हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मी अँड पप्पा. तर कसे वाटले चारवी ओवीने बनवलेले गिफ्ट? थँक्यू. तुम्हाला आवडले का? चांगले. आणि मी मिस्टरांसाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलेलं आहे, तर तोही त्यांना मी देणार आहे आता. पण त्याच्या अगोदर आम्ही केक कट करून घेतो आणि मग त्यांना गिफ्ट देतो आणि खोलायलाही सांगतो. ओवीने दिलेला गिफ्ट चारवी.
आता आपल्या ऑडियन्ससाठी. हा केक कट करून झालेला आहे, तर घरीच मी केक बनवला होता अगदी साधा सिंपल रसमलाई केक. तर मुलींना बाहेरचे केक आवडत नाहीत कारण त्यामध्ये क्रीम जास्त वापरली जाते, म्हणून मग शक्यतो घरीच मी केक बनवते. तर आता आम्ही निघालो आहोत बाहेर जाण्यासाठी, तर बघू कुठल्या हॉटेलमध्ये जाणार आहोत. आम्ही वांगणीच्या पुढे जे हॉटेल आहे काळूवाळू तिथे चाललो आहोत. बरेच दिवसांची मिस्टरांची इच्छा होती तर ती आज पूर्ण होणार आहे. कालूबालू ढाबा फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज अँड नॉन व्हेज दोन्ही मिळतं. चला आतमध्ये जाऊयात. ढाब्यामध्ये गर्दी पाहू शकता भरपूर आहे. तर आमचं टेबल आता आम्ही इथे घेतलेलं आहे, जरा हवेशीर बसलो आहोत म्हणजे जरा बरं वाटेल. आत्ताच ऑर्डर दिलेली आहे तर त्यामध्ये आम्ही मागवलं आहे चिकन मंचाव सूप, त्यानंतर चिकन तंदुरी हाफ मागवलेली आहे, चिक आणि मटन हंडी मागवलेली आहे, आणि 6 बटर रोटी या मागवलेल्या आहेत. पुढच्या पुढे तर बघू अजून काही एक्स्ट्रा ओव्हीला किंवा चारवीला असतील. हां नूडल्स हवे असतील तर त्याही मागू. मिस्टरांसाठी जे गिफ्ट आणलेलं आहे तर ते मी आत्ता त्यांना देत आहे. घ्या बघा आणि आवडतंय का सांगा तसं आम्हाला. गेस करा, गेस करा, गेस करा. गेस नाही सांगू शकत. धन्यवाद परफ्यूम आवडलं का? आवडलं. म्हटलं दरवर्षी तुम्हाला पॉकेट देते, मग म्हटलं ह्या वर्षी काय द्यावं. मग ते परफ्यूम मारा जरा. माझा गिफ्ट कालपासून दोघे शोधत होते पण काय त्यांना कुर्ता त्यांच्या मनासारखा काय मिळाला नाही. मी ऑर्डर देऊन 15-20 मिनटं झालेले आहेत तर मटनही संपलेलं आहे, म्हणून त्याच्याऐवजी आम्ही चिकनचंच चिकन हंडी मागवलेली आहे आणि 4 मेनूसाठी नूडल्स मागवलेले आहेत. आता आली आहे चिकन तंदुरी. चिकन तंदुरी टेस्ट करून बघितली तर खूपच छान आहे, चवीला एकदमच मस्त. तुम्ही सगळ्यांनी खाऊन बघा, मस्त लागतंय. आता आलं आहे ते चिकन मंचाव सूप आहे, कसा टेस्ट करून सांग. नाही आवडलं का? नूडल्स पण छान आहेत, जास्त स्पायसी नाही आहेत, तर लहान मुलं अगदी व्यवस्थित खाऊ शकतात. आणि तुम्ही इकडे आलात तर नक्कीच कालूबालू ढाब्याला भेट द्या. हे आली आहे चिकन हंडी, तर ग्रेव्ही पाहू शकता खूप छान आहे, ठीक देखील आहे. तर बघू चवीला कशी लागते ती. हे आहे बटर रोटी. ओवी खाऊन खाऊन थकली आहे आणि तिने आज किती बटर रोटी कशी तरी संपवलेली आहे, आणि जास्त काही तिने नंतर खाल्लं नाही. अगोदर जे खाल्लं ते नूडल्स आणि थोडंसं सूप असं एवढंच ना. हा तर नेहमी मग तिला हवं असतं अजून ज्यूस आईस्क्रीम काहीतरी हवं पाहिजे. खोट बोलते ती, खोट बोलते तिथे ज्यूस नाही मिळते, आईस्क्रीम मिळते. आहे का पोटात जागा आहे का? मग आहे का फक्त थोडीशी जागा, थोडीशी जागा आहे. तू थोती होती ना खाऊन खाऊन, नको म्हणाल. थोडीशी जागा आहे अजून तिला आईस्क्रीम खाण्यासाठी, पण आता वाजले आहेत रात्रीचे 11:30. आमच्या ॲनिव्हर्सरीचं छोटंसं सेलिब्रेशन
तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.